नमस्कार, 11:30 बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सायकल या निवडणूक चिन्हावर दावा सांगणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांची आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईच्या दरात घसरण, विमुद्रीकरणानंतर औद्योगिक विकास दरात सुधारणा. देशांतर्गत विमान प्रवासात महिला प्रवाशांसाठी 6 जागा आरक्षित ठेवण्याचा एअर इंडियाचा निर्णय. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे हा विश्वास खरा करून दाखवावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. आणि उत्तर भारतात थंडीचा जोर कायम, धुक्यामुळे दिल्लीत रेल्वे सेवा विस्कळीत, जनजीवनावर परिणाम. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. सायकल या निवडणूक चिन्हावर दावा करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांच्या बाजूंची आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. पक्षात फूट पडल्यानंतर मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातल्या गटांनी सायकलच्या चिन्हावर दावा सांगत आयोगाकडे धाव घेतली होती. दोन्ही गटांनी यासंदर्भातली कागदपत्रही आयोगाला सादर केली आहेत. पक्षाचे खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक व्यक्तींचा पाठिंबा असलेल्या गटाचं पारडं याबाबतीत जड होणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता सुनावणी घेणार असून निर्णय झाला नाही तर सायकलचं चिन्हच गोठवलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीय. डिसेंबर महिन्यातील ताज्या आकडेवारीनुसार देशात महागाई कमी झाली आहे. या महिन्यातील किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबर महिन्याच्या 3.63% (3.41%) झाला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी झाल्याचं चित्र आहे. खाद्यपदार्थांचा महागाई दर 2.11% उतरून 1.37% इतका राहिलाय. भाजीपाल्याचा महागाई दर सुद्धा कमी झाल्याचं आढळून आलं आहे. विमुद्रीकरणानंतर देशाचा औद्योगिक विकासाचा दर वाढून 5.7% पोहोचलाय. नोव्हेंबर 2015 हाच दर 3.4% इतका होता. केंद्र सरकारच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींना दरमहा किमान 9,000 रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्लीत एका बैठकीत ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांच्या एक्स ग्रेशिया रकमेत दुपटीनं वाढ करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात सध्या सुमारे 50 ते 55 लाख निवृत्ती वेतनधारक असून त्यापैकी 88% लोकांची खाती आधारशी जोडली गेली आहेत, असंही ते म्हणाले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं ज्ञान आणि अनुभव चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न होण्याची गरजही सिंग यांनी व्यक्त केली. देशांतर्गत विमान प्रवासात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे. येत्या 18 जानेवारीपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी 6 जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. जगभरात पहिल्यांदाच विमान प्रवासात महिलांना अशा प्रकारचं आरक्षण मिळत आहे. खासगी एफएम रेडिओ केंद्र आणि समुदाय रेडिओच्या मार्फत बातम्यांचं प्रसारण करण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून प्रतिक्रिया मागितली आहे. येत्या 4 आठवड्यात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं याबद्दल निवेदन दाखल करावं, असे निर्देश न्यायमूर्ती जे एस खेहर आणि न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं काल दिले. खासगी रेडिओ केंद्र आणि समुदाय रेडिओ सेवा बहुसंख्य गरीब लोकांना अधिक जवळची असल्यानं त्यांच्यामार्फत बातम्यांच्या प्रसारणाची अनुमती मिळावी, असं या याचिकेत म्हटलं आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांना तशी परवानगी असते असं सांगत 245 खासगी एफएम वाहिन्या आणि 145 समुदाय रेडिओ सेवांना बातम्या तसंच ताज्या घडामोडींवरचे कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी यामध्ये मागण्यात आली आहे. पेट्रोल पंपांवर कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहाराचा भार ग्राहकांवर पडणार नसून तेल विपणन कंपन्या आणि बँका हा भार सोसतील, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल स्पष्ट केलं. ग्राहकांवर मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात एमडीआरचा भार पडणार नाही हा स्पष्ट निर्णय आहे. तसंच पेट्रोल पंपांनाही यातून वगळण्यात आलं आहे. आता बँक आणि तेल विपणन कंपन्यांनी हा भार कसा वाटून घ्यायचा हे निश्चित करायचंय, असंही प्रधान म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या 16 डिसेंबरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एमडीआर शुल्क निश्चित केलं जाईल, असंही प्रधान म्हणाले.
रस्ते वीज शिक्षण या मूलभूत गोष्टींवर राज्यानं लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे राज्यातलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे असा विश्वास आता जनतेत निर्माण झालाय आणि हाच विश्वास आपण खरा करून दाखवावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केलं. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नानाजी देशमुख ग्राम विकास योजना पथदर्शी ठरेल असा विश्वास असून शेतकऱ्यांना यापुढे सौर ऊर्जेचे फीडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्मार्ट बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांनंतर काँग्रेसमुक्त देश होतोय म्हणूनच युतीची बोलणी योग्य स्तरावर सुरू असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जलयुक्त शिवार स्मार्ट सिटी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय स्मारकं आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय ही भाजपा सरकारची प्रमुख कामगिरी असून त्यामुळेच नगर परिषद निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं असं ते म्हणाले. येत्या निवडणुकांमध्येही कार्यकर्ते असंच यश मिळवतील अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशामुळे भाजपावरचा जातीय पक्षाचा शिक्का पुसला गेला आहे असं दानवे म्हणाले. या बैठकीला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते एकनाथ खडसे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय नेते राकेश सिंग खासदार विनय सहस्रबुद्धे आदी नेत्यांसह पक्षाचे खासदार आमदार मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. 3 फेब्रुवारी 2017 रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केलं आहे. मुंबईत काल भाजप कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपचे राज्य मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षानं कोकण शिक्षक मतदारसंघात वेणुनाथ कडू औरंगाबादमध्ये सतीश पत्की आणि नागपूरमध्ये नागू गाणार यांना पुरस्कृत केलं आहे. पदवीधर मतदारसंघातून नाशिकमधून प्रशांत पाटील आणि अमरावतीमधून रणजित पाटील हे भाजपचे उमेदवार असतील. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन रिपाईचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांनी केलं आहे. केंद्रातल्या भाजपाप्रणित सरकारनं विमुद्रीकरणाचा चुकीचा निर्णय घेतल्यानं शेतमालाचे भाव मातीमोल झाले आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते काल सातारा जिल्ह्यात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलत होते. विमुद्रीकरणामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत असं ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत आघाडी झाली तर आनंदच आहे मात्र समंजसपणा दोन्ही बाजूंनी दिसला पाहिजे असंही पवार यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रातल्या 12व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्राचार्य उपमहानिरीक्षक एन के सिंह यांच्या मुख्य उपस्थितीत काल झाला. या तुकडीमध्ये 262 जवानांचा समावेश आहे. यावेळी प्रकाश मोरे प्रशांत कुमार सिंह विनोद शिंदे यांनी वेगवेगळ्या विभागात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना पारितोषिकं देण्यात आली. या कार्यक्रमात कराटे योगासनं मल्लखांब लेझिम यांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या केंद्रात प्रशिक्षण पूर्ण करणारे जवान प्रथम निवडणुकीसाठी सुरक्षा यंत्रणेत सहभागी होणार असून त्यानंतर छत्तीसगड आसाम आणि जम्मू काश्मीर राज्यांमध्ये त्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती एन के सिंग यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा वारसा रिपब्लिकन चळवळीनं घेतला आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. ते काल मुंबईत रिपाई महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वाभिमान समता आणि परिवर्तनाची ही चळवळ रिपाईनं देशभर जनतेच्या हितासाठी सुरू आहे असंही आठवले यावेळी म्हणाले. पुण्यात काल 15व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला. अभिनेते मोहन आगाशे यांनी या महोत्सवाचं दीप प्रज्वलन केलं. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव आणि अपर्णा सेन यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर उस्ताद झाकीर हुसेन यांना एस डी बर्मन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येत्या 19 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात देश विदेशातल्या 90 पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. यात मराठी भाषा विभागातल्या 8 चित्रपटांचा समावेश आहे. मागच्या वर्षापासून सुरू झालेल्या इफ बाजार या उपक्रमाद्वारे तरुणांना चित्रपट उद्योगाबद्दलची माहिती मिळू शकणार आहे. मुंबईतल्या मानखुर्दमधल्या मंडाळा या परिसरात असलेल्या झोपडपट्टीला काल लागलेली आग धुमसत असल्यामुळे ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. मात्र परिस्थिती आटोक्यात असल्याचं अग्निशमन दलानं कळवलं आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या आणि पाण्याचे 8 ते 10 टँकर्स घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचं काम करत असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या आगीत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या आगीमध्ये राजू यादव आणि अजू पाल हे दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या आगीत अनेक झोपड्या आणि दुकानं झळून खाक झाली आहेत. तमिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या काळात होणाऱ्या जल्लीकट्टू म्हणजेच बैलांच्या शर्यतीविषयी निर्णय द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यामुळे यंदा पोंगलमध्ये या शर्यती होऊ शकणार नाहीत. शर्यतींसाठी कोणत्याही मुक्या जनावरांचा उपयोग करणं आणि त्यासाठी जनावरांना त्रास द्यायला सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणी येत्या शनिवारपर्यंत होऊ शकणार नाही. त्यामुळे जल्लीकट्टूवर यंदाच्या पोंगलमध्येही बंदी असेल असं स्पष्ट झालंय. भारत आणि सर्बिया या दोन देशांचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी उद्योग व्यापार वाढीसाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाईल असं सर्बियाचे पंतप्रधान अलेक्झांडर वुसिक यांनी काल सांगितलं. मुंबई शेअर बाजार इथं पंतप्रधान वुसिक यांच्या हस्ते बेल रिंगिंग सेरेमनी संपन्न होऊन बाजाराचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र गुजरात सारखी राज्य सर्बियासाठी उद्योग व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाची राज्य असल्याचं सांगत परस्पर समन्वय सहकार्य आणि संवादातून भविष्यात दोन्ही देश एकत्र येऊन उत्तम काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे माजी महापौर आणि माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचं आज सकाळी पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. अॅडव्होकेट छाजेड हे काँग्रेसमधले निष्ठावंत नेते होते. काँग्रेस पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि अफाट लोकसंग्रहामुळे ते 5 वेळा महापालिकेवर निवडून आले होते. सभागृह नेता म्हणूनही त्यांनी महापालिकेत आपला ठसा उमटवला होता. 1999 साली विधानसभा निवडणुकीत बोपोडी इथून ते विजयी झाले होते. आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवलं होतं. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं. छाजेड यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बोपोडी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हिवाळा ऋतूला अनुसरून देशभरातल्या निरनिराळ्या प्रांतातील सांस्कृतिक परंपरांनुसार विविध सण उत्सव साजरे व्हायला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रात आज भोगी साजरी होत आहे. मकर संक्रांतीचा हा आदला दिवस असून या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी मुगाची खिचडी आणि भोगीची मिश्र भाजी असे कृषी संस्कृतीचा सन्मान करणारे विशेष खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. पंजाबमध्ये आजचा दिवस लोहडी म्हणून साजरा केला जातो. यासाठी रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती मोठा जनसमुदाय एकत्र येतो. ऊस भुईमूग रेवडी यासह विविध खाद्यपदार्थ खाऊन पारंपरिक लोकगीतं गायली जातात. दक्षिण भारतात समृद्धीकरता सूर्यदेवता आणि कृषीदेवता यांची प्रार्थना करण्यासाठी पोंगल हा सण साजरा करतात. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पथराई इथं 27वी राज्यस्तरीय रोलर स्पीड स्केटिंग स्पर्धा काल संपन्न झाली. स्केटिंगसारख्या आधुनिक क्रीडा प्रकारात आदिवासी युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात आल्या असं आयोजन समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं. क्वाड्स आणि इनलाईन या दोन प्रकारात 5 वयोगटांसाठी 6 दिवसांच्या कालावधीत या स्पर्धा घेण्यात आल्या. यात राज्यातल्या 27 जिल्ह्यांमधल्या 1025 स्त्री पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅक ट्रॅकवर या स्पर्धा घेतल्या गेल्या. यातून निवड झालेले स्पर्धक येत्या 18 ते 23 जानेवारी दरम्यान बंगळुरुमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत सहभागी होतील.
इंदौर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी मुंबईनं 208 धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. सूर्यकुमार यादव आज केवळ 4 धावा केल्यानंतर 49 धावांवर झेलबाद झाला. कर्णधार आदित्य तरेनं 14 दिवशीही आपली चांगली कामगिरी दाखवत अर्धशतक पूर्ण केलं. सिद्धेश लाड 15 धावांवर झेलबाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 5-5 277 धावा झाल्या होत्या. काल मुंबईनं दुसऱ्या डावात 208 धावांची आघाडी घेतली. त्याआधी गुजरातचा पहिला डाव 328 धावांवर आटोपला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार अॅडव्होकेट आशिष शेलार यांची निवड झाली आहे. लोढा समितीच्या अहवालानंतर तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पंकज ठाकूर आणि विनोद देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत. नवीन निवडणुका होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. हवामान. देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम आहे. दिल्ली परिसरात धुक्याच्या दाट थरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. 25 रेल्वेगाड्या उशिरानं धावत असून 8 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेश सहित अनेक ठिकाणी आलेल्या पर्यटकांना अतिहिमवृष्टीमुळे अडचणींचा सामना करावा लागतोय. मसुरी नैनिताल आणि हरिद्वारमध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं आहे तर गुलमर्गमध्ये मात्र हिमवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येतोय. जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे बंद झालेले रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मुंबईसह राज्यभरात गेल्या 4 दिवसांपासून हवेत गारवा जाणवत आहे. मुंबईत सांताक्रूझ इथं 14 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायकल या निवडणूक चिन्हावर दावा सांगणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांची आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईच्या दरात घसरण. विमुद्रीकरणानंतर औद्योगिक विकास दरात सुधारणा. देशांतर्गत विमान प्रवासात महिला प्रवाशांसाठी 6 जागा आरक्षित ठेवण्याचा एअर इंडियाचा निर्णय. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे हा विश्वास खरा करून दाखवावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. आणि उत्तर भारतात थंडीचा जोर कायम. धुक्यामुळे दिल्लीत रेल्वे सेवा विस्कळीत. जनजीवनावर परिणाम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.